स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं दुबई ओपनवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये फेडररनं थॉमस बर्डिचवर 3-6, 6-4, 6-3 मात केली. 2013 नंतर फेडेक्स हे पहिलं अजिंक्यपद ठरलंय. रॉजर फेडरर विरुद्ध थॉमस बर्डिच यांची दुबई ओपनची फायनल रंगतदार होणार याची टेनिस प्रेमींना कल्पना होती आणि या मॅचमध्ये झालंही तसंच. फेडररला विजयासाठी थॉमस बर्डिचनं चांगलंच झुंजवलं. सर्बियन जोकर नोवाक जोकोविचला पराभूत करत फेडररनं फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. मात्र फायनल मॅचच्या पहिल्याच सेटमध्ये त्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला या सेटमध्ये केवळ 3 गेम जिंकता आले. बर्डिचचा खेळ फेडररपेक्षा पहिल्या सेटमध्ये बहारदार झाला आणि त्यानं या सेटमध्ये 6-3 बाजी मारली. बर्डिचनं पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरा सेटही अतिशय रंगतदार झाला. सेट गमावलेल्या फेडररनं आपला खेळ दुसऱ्या सेटमध्ये चांगलाच उंचावला. बर्डिचनंही फेडररला जोरदार टक्कर दिली. आणि दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंनी 4-4 बरोबरी साधली होती. असं असलं तरी फेडररनं आपला खेळ उंचावत दुसऱ्या सेटमध्ये जोरदार कमबॅक करत 6-4 हा सेट जिंकला. तिसरा आणि निर्णायक सेटही अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. या सेटमध्येही बर्डिचनं फेडररला कडवी झुंज दिली. मात्र फेडररच्या अनुभवापुढे बर्डिचचं काहीच चाललं नाही आणि फेडेक्सनं तिसरा आणि निर्णायक सेट 6-3 जिंकत दुबई ओपन चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं. मॅच जिंकल्यानंतर फेडररला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद अजिबात लपवता आला नाही. गेल्या 12 वर्षातील फेडररचं दुबई ओपनचं हे 6वं विजेतेपद ठरलंय. त्याचप्रमाणे आपल्या 14 वर्षाच्या टेनिस करिअरमध्ये त्याने वर्षात एक तरी टायटल जिंकण्याचा आपला रेकॉर्डही कायम राखलाय. We're just happy that things are going well, and I've been playing really good tennis again for the last few months now, and I'm happy that I'm able to play great tennis yet again, and I hope to keep it up for the coming weeks. त्याचप्रमाणे 2013 मध्ये फेडेक्सनं हॅले ओपन जिंकलं होतं. त्यानंतर त्यानं दुबई ओपनचं टायटल जिंकलंय. गेल्या सीझनमध्ये त्याला एकही ग्रँडस्लॅम जिंकता आलं नाही. फेडररचा फॉर्म आणि फिटनेस पाहता आता या सीझनमध्ये त्याला आपल्या 18व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरता यावं अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.